अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील फत्तेपूर येथे कांग परिसर शिक्षक मित्रमंडळ फत्तेपूर यांच्या वतीने जिल्हा परिषद राष्ट्रनिर्माता आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा 2019 आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येऊन उपस्थित शिक्षकांचा गुणगौरव करत त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवर्ती असावे नांदोत अमीर गरीबी एकमताने, मग हिंदू असो मुस्लिम असो वसिक कैसाई। चरणाचे होते जगणे क्षणाचे होते, पण ते चरणाचे होते मन मोर पिसारी आणि घाव घालाचे होते आणि घाव घालाचे होते। आलेल्या सर्व सरस्वतीच्या सर्व पुजाऱ्यांना, सावित्रीच्या सर्व लेकींना, शाहू फुले आंबेडकरवादी अखंड भारत निर्माणाचे काम करणाऱ्या सर्व बांधवांना आमचे सर्वप्रथम सर्वांना अभिवादन। शिक्षक कभी सामान्य नहीं होता, शिक्षक कभी सामान्य नहीं होता, प्रलय और निर्माण उसकी गोद में पलते हैं। राष्ट्र निर्माता आदर्श शिक्षक पुरस्कार फत्तेपूर या विभागामध्ये आलेल्या सर्व शिक्षक बांधवांचं व शिक्षक भगिनींचं आपले सर्वांचे या शहरामध्ये या नगरीमध्ये सर्वांचं सर्वप्रथम मनपूर्वक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। हवा चहूबाजूच्या अंधारातून आपण आपला मार्ग पाहावा, चहूबाजूच्या अंधारातून आपण आपला मार्ग पाहावा। निरभ्र आहे आमच्या चारित्र्याचा आरसा, निरभ्र आहे आमच्या चारित्र्याचा आरसा, आजन्म चालू हा शब्दांचा वारसा। किती संकटे उभ्यात टाकली, निष्ठेने करू अज्ञानाचा कोळसा, निष्ठेने करू अज्ञानाचा कोळसा। एकदा समजलं असेल तर जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही। धन्यवाद आपल्या उपस्थितीची जाणीव व आल्या प्रसंगी आपले सर्वांचं मनपूर्वक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। तळागाळातल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या आमच्या अशा शिक्षक बंधूंना आमचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। बहुजनांना शिक्षणाचे धडे देणारे, अहोरात्र परिश्रम करून श्रमाचेही श्रम घेणारे अशा शिक्षक बांधवांचा गौरव या ठिकाणी होणार आहे। खरोखरच याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता हा अट्टहास, आजचा दिवस हा गोड व्हावा। खरोखरच आपल्याला आपण करत असलेल्या कामाबद्दल आपल्याला कोणीतरी पाठीवरून जर हात फिरवलं तर काम करण्याचं अधिक बळ आपल्या शरीरामध्ये संसारत असतं। म्हणून अशा कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम खरोखरच एक डोळ्यांना लुभावण्याचा आणि मनाला धीर खंबीरतेने साथ देणारा असा हा कार्यक्रम। आलेल्या सर्व पाहुण्यांचं, विविध जळगाव जिल्ह्यामधल्या सर्व परिसरातील आलेल्या शिक्षक बांधवांचं, शिक्षक भगिनींचं आपलं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। भाग फुलाना पढ़ाती घेऊनी स्वागत करितो आज आपले, मंगल शुभ यादी हृदयातील भाग फुलाना पढ़ाती करितो आज आपले, मंगल शुभ यादी शब्द सुमानी सप्त सुरातुल गुंफुल अभिमाना
सर्वभूमी हर्षमनी हो झाला। तदरा हा उपक्रम योग्य होणार नाही, परंतु त्याला त्याचं म्हणणं नक्कीच पटून गेलं की आपण समाज हिताचं काम करतो आहोत, सामाजिक बांधिलकी आपण जपतो आहोत, परंतु आपले जे बंधू भगिनी जे आज खूप चांगलं काम करतात यांचं कौतुक करण्यासाठी कोणीतरी असावं आणि ते फक्त कान परिसर शिक्षक मित्र मंडळ करू शकत हा त्याचा पहिला वाक्य होतं। हे ऐकल्याबरोबर आम्ही जरा जोशमध्ये आलो, काम सुरू केलं। अगोदर त्यांनी कसं होतं, तालुक्यापुरतं करायचं, वाढत चाललं, ते पूर्ण जिल्ह्यापर्यंत गेलं। जिल्ह्याचे 10 उर्दू आणि 31 मराठीचे पुरस्कार आपण या ठिकाणी आज प्रदान करत आहोत। आणि पुरस्कार निवडताना कोणत्या संघटनेच्या पदाधिकारी किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांचा वशिला किंवा त्यांच्या मार्फत नाव अशी पद्धत जर तुम्हाला कुठे जाणवली तर प्रवीण पाटील हे नाव परत सांगणार नाही। पूर्ण चौकशी करून आमची टीम पुरस्कारार्थी मला माहिती नाहीये की आमची टीम त्यांच्या शाळेवर त्यांच्या आसपासच्या परिसरात त्यांची सामाजिक बांधिलकी किती हे सुद्धा तपासून आलेली आहे। त्याच्यामुळे जे आम्ही निवडले ते हिरेच आहे, सर्वजण आपण हिरेच आहोत, परंतु हे अधिक चटाकणारे हिरे आहेत आणि या अधिक चटाकणाऱ्या हिऱ्यांना आपल्याला आणखी चमकवायचं आहे, मग जेणेकरून आपल्या जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे जो बदलत आज तरी थोड्या प्रमाणात चांगला होतोय त्याच्यात भर पडेल अशा हिऱ्यांचा आपण या ठिकाणी आज सन्मान करणार आहोत। आमची शिक्षक मित्र मंडळ तुमचा जास्त वेळ घेत नाही, शिक्षक मित्र मंडळ प्रत्येकी आमच्या वतीने आमच्या सगळ्या पुरस्कारार्थींना एकच विनंती आहे की आम्ही आपला या ठिकाणी मान सन्मान करत आहोत। आपण आमच्यासाठी फक्त एक करता आलं तर करा, करता आलं तर करायचं बंधन नाही, नाही तर काय तर पुरस्कार दिले आणि आम्हाला कामी लावून दिला असा विषय नाही। पण जर तुम्हाला आवडली कल्पना तर करा, जसं आम्ही कान परिसर शिक्षक मित्र मंडळ या परिसरात काम करत आहोत असं आपल्याला चांगले कामं थोडसे असं म्हणत नाही मी की पूर्ण ग्रुप करा, पण थोडस जरी चांगलं काम आपल्याला करता येत असेल तर ते करा, आपल्या तालुक्यात जा, असे तुमच्यासारखे जे हिरे आहेत यांचा एक ग्रुप बनवा, त्यालाही नाव कान परिसर नाव द्या, त्यातला एखादा सदस्य इकडचा कान परिसरात त्याच्यात द्या, म्हणजे काय होईल की आम्ही इकडे राबवलेले उपक्रम आम्ही डायरेक्ट तुमच्या त्या ग्रुपला शेअर करू, त्याच्यातून तुम्हालाही काहीतरी प्रेरणा जर मिळाली आणि सर्व जिल्ह्यात जर हे काम वाढलं तर आम्ही खरोखर समाधानी असू की आम्ही कुठेतरी चांगल्या कामात हातभार लावत आहोत। पुरस्काराचं एक चांगलं उदाहरण आपल्याला फक्त या ठिकाणी देतो की पुरस्कार निवड करताना आम्ही कशी केली। आम्ही अंबळनेरला गेलो, अंबळनेरला निमंत्रण पत्रिका दिल्या, सगळ्या चौकशा केल्या, आमच्याजवळ अंबळनेरचे दोन नावं आले, एक बाबुल मॅडम म्हणजे नावं तसे 4-5 होते पण त्याच्यापैकी दोन निवडावं असं आम्हाला माहिती पडलं होतं। तर ते दोन नाव होते, एक होता बाबुल मॅडम आणि दुसरे होते संजय पाटील सर। संजय पाटील सर हे मी पहिलीत असताना मला 6 महिने शिकवायला होते, परंतु प्रवीण पाटलाचे गुरु आहेत म्हणून त्यांचं नाव आलं नाही। जेव्हा इतक्या वर्षात आमची भेट नाही, मी त्यांना पाहिलेलं नाही, जेव्हा आम्ही त्या ग्रुपला मेसेज करत होतो की आपले प्रमाणपत्रावर टाकायसाठी पासपोर्ट फोटो द्या, तेव्हा संजय पाटील सरांनी पासपोर्ट फोटो टाकल्यानंतर मग मला समजलं की मी माझ्या गुरूंचा सन्मान करतोय, तेवढं भाग्य आम्हाला मिळालंय। आमच्या गुरुसारख्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत, तेवढं परम भाग्य आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आम्हाला या ठिकाणी मिळालं। आपल्याला सांगितलेली कल्पना आवडली असेल तर आपण नक्कीच ग्रुप आपले तयार करा, आम्ही तुम्हाला नक्कीच सहकार्य करू, कधीही कॉन्टॅक्ट करा। कान परिसर शिक्षक मित्र मंडळाच्या कोणत्याही सदस्याशी सामाजिक भान जपणारी कोणती घटना करण्यासाठी कधीही आपण रात्रीही संपर्क केला तरी आपल्याला नॉट रिचेबल दिसणार नाही। ते मान्यवर हे खरोखर उच्च दर्जाचे लोक आहेत, त्यांचेही या ठिकाणी कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम सूत्रसंचालनाकडे सोपवतो। धन्यवाद प्रवीण सर। प्रास्ताविकेतून पुरस्कार सोहळ्याची कार्यप्रेरणा हेतू उद्देश सहकार्य सोहळ्याच्या रूपरेषेपासून ते आजपर्यंतचा प्रवास सरांनी या ठिकाणी आपल्या समोर मांडला, धन्यवाद। आपल्या या सन्मान सोहळ्यासाठी जिल्हा परिषद जळगावद्वारा दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी आदरणीय दिलीप जवरे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं शब्दसुज्ञानी मी स्वागत करतो। आणि आता आपण
पुढूया मनोगताच्या मान्यवरांच्या मनोगताकडे. कान परिसर आयोजित राष्ट्रनिर्माता आदर्श शिक्षक पुरस्कार समितीचे अध्यक्ष आदरणीय अजिम सर यांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात या समोर व्यक्त करावं. काम परिसराचा एकच ध्यास जपतो आम्ही सामाजिक. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, सर्व जिल्हाभरातून आलेले सर्व संघटनांचे अध्यक्ष, गस अध्यक्ष संचालक, तसेच भुसावळ सोसायटीचे अध्यक्ष संचालक, तसेच पुरस्कारती आणि पुरस्कारतींसोबत असलेले सर्व माझे बांधव आणि भगिनी, प्रवीण पाटील सरांनी जसं सांगितलं की पारदर्शकता, निवड समिती अध्यक्ष या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येक तालुक्यातून आम्ही जी नावं निवडली ती प्रत्येक तालुक्यातून जवळपास 5-5-6-6 नावं आमच्याकडे होती. आमची जी टीम आहे ती टीम प्रत्येक तालुक्यात जाऊन सदर त्या शिक्षक बांधवाचं किंवा त्या बहिणीचं अमूल्य असं कार्य याची माहिती आम्ही मिळवली आणि पुरस्कार हा निवडणं किंवा त्या व्यक्तीची निवड करणं हे आमच्या समितीला खूप जिकिरीचं काम होतं. कारण माझा प्रत्येक बंधू आणि भगिनी हे अगदी उत्कृष्ट काम करणारे आहेत आणि त्या उत्कृष्टमधून उत्कृष्ट कार्य करणारे असे माझे बांधव आणि भगिनी यांची निवड करणं हे खरोखर एक जिकिरीचं काम होतं आणि ती माझ्या टीमनं पूर्ण इमाने इतबार आणि पारदर्शकपणे पार पाडलं. या कान परिसराचे आमचे आधारस्तंभ तसेच प्रणते आदरणीय प्रवीण भगवान पाटील सर यांची ही प्रेरणा. त्यांनी आपल्या कामाविषयी इथं आपल्या समोर माहिती दिलेलीच आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. सर्व पुरस्कारतींसाठी मी फक्त एकच म्हणेल, आंधियो को जीत है जहां बिजलिया गिराने की, आंधियो को जीत है जहां बिजलिया गिराने की, मुझे भी जिद है वहीं आसियां बनाने की. हिम्मत और हौसले बुलंद हैं, हिम्मत और हौसले बुलंद हैं, खड़ा हूं अभी गिरा नहीं, अभी जंग बाकी है और मैं हारा भी नहीं हूं. धन्यवाद. झालेत भाऊ होतीलही भाऊ, परंतु या समाह मी आमंत्रित करतो आजच्या सत्कार सोहळ्याचे उद्घाटक तथा राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आमचे मित्र संजय पाटील सर यांना. त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. कान परिसर शिक्षक मित्रमंडळ फत्तेपूर आयोजित जिल्हास्तरीय राष्ट्रनिर्माता आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा 2021 आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचा आदरस्थान माननीय वाडकर साहेब, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय विजय बापू, गस सोसायटीचे सारे संचालक, भुसाव सोसायटीचे सारे संचालक, स्टेजवरती उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, जिल्हाभरातून ज्यांची गुणवंत शिक्षक म्हणून निवड केली ते सारे गुणवंत शिक्षक आणि जिल्हाभरातून आलेले सारे माझे शिक्षक बंधू भगिनी मित्रांनो, गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड भांडारा झाला, गुरु म्हणजे निष्ठा कर्तव्य आणि गुरु म्हणजे निश्चिम श्रद्धा आणि भक्ती, अत्यंत प्रत्येकाला या जगामध्ये शिकवण्यासाठी जे धडपडत असतात धडाला शिकवतात, जगाला शिकवतात आणि उत्तम प्रकारे घडवतात अशा शिक्षकांना सन्मानित करणं हे या कांग परिसराचं जे ब्रीद होतं ते त्यांनी निश्चितपणानं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पूर्ण केलं आणि एक चांगला पवित्र आणि चांगला पायंडा या कांग परिसरानं सुरू केला त्या प्रित्यर्थ मी प्रथमतः या कांग परिसर मित्र परिवाराचं मनपूर्वक स्वागत करतो, मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो. खरोखर जिल्हा परिषद राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात, खूप कमी लोकांना दिले जातात आणि आज जर आपण पाहिलं तर प्रत्येकजण अगदी मनापासून काम करतो. माननीय नंदकुमार साहेबांच्या या कार्यकाळामध्ये आपण जर पाहिलं असेल तर प्रत्येक शाळा त्यांचा अंतरंग त्यांचं बाह्यांग आणि त्यांची गुणवत्ता निश्चितपणानं वाढली. मी सांगणार नाही, सरकारी आकडे सांगतात की लाखो शिक्षक
आज आपले लाखो विद्यार्थी आज इतर माध्यमाच्या शाळांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झाले. आज लाखो शाळा डिजिटल झाल्यात, लाखो ज्ञान रचनावादी झाल्यात आणि लाखो शाळांमधले विद्यार्थी उच्च प्रतीचं शिक्षण आज घेत आहेत. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी मनापासून काम करत आहात. आपण लोकसहभागातून लाखो रुपये या ठिकाणी मिळवलेत आणि प्रत्येक शाळा आज दर्जेदार झाली त्याला कारण आहे तुम्ही. आपण प्रत्येकजण काम करतो, इतर संस्थांबद्दल मी बोलणार नाही, पण जिल्हा परिषदेच्या शाळेतला शिक्षक, जिल्हा परिषदेच्या शाळा आज निश्चितपणानं वाखाणण्यासारख्या आहेत. आणि म्हणून आपण या ठिकाणी आज सत्काराची मानकर्ती ठरला. ठराविक लोकांना जिल्हा परिषद राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात, परंतु कान परिसरसारखे शिक्षक मित्र परिवारासारखे काही मंडळ आहेत की ते या चांगल्या शिक्षकांची निवड करतात. निवडीची जी पद्धत आहे ती आपल्याला सांगण्यात आली. खरोखरच प्रस्ताव पाठवण्यापेक्षा त्या तालुक्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांची एक जंत्री केली जाते आणि त्यातूनही परत अजून उच्च दर्जाचे शिक्षक या ठिकाणी या पुरस्कारासाठी निवडले गेलेत. जास्त तर ते खरोखर अभिनंदनीय बाब आहे. आपल्या साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. असं म्हणतात की रात्रभर गाढ झोप लागणं यालासुद्धा नशीब लागतं आणि नशीब मिळवण्यासाठीसुद्धा इमानदारीनं आयुष्यभर जगावं लागतं. ते काम आपण प्रत्येकजण करतात आणि म्हणून आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी सन्मानासाठी आलात. या कांग परिसर परिवारातर्फे आपला जो सन्मान होत आहे यानंतरची जबाबदारी आपली निश्चितपणानं वाढली आहे. या पुढील काळामध्ये आपण शाळेत गेल्यानंतर या पुरस्काराचं निश्चितपणानं भान आपल्या मनामध्ये ठेवणार आहात आणि आपल्या शाळेवर या पद्धतीनं याहीपेक्षा दुपटीनं काम आपण करणार आहात. आपण सारे हिरे या ठिकाणी निवडलेले आहात, आपली जबाबदारी निश्चितपणानं वाढलेली आहे. आणि म्हणून वेळ खूप झाला आहे, बोलायचं खूप आहे, व्यासपीठावर व्यक्ती भरपूर आहेत आणि पुरस्कार सोहळा महत्त्वाचा आणि तो वेळेत झाला पाहिजे. आणि म्हणून अगदी वेळेचं भान पाडून मी आपणाला मनापासून शुभेच्छा देतो. परमेश्वर आपणाला उदंड आयुष्य देऊ आणि उत्तरोत्तर आपल्याला या पुढील काळामध्ये याहीपेक्षा मोठमोठे सन्मान आपल्याला मिळत. कारण नाही पंढरीशी जाणे, नाही केले रे कधी वारी, माझी कर्मभूमीच माझी रोजची पंढरी, माझा खडूफळा माझी टाळ विना नाही मृदुंग, फुले ज्ञानाची घेऊन रोज रंगतो अंग अभंग, या उक्तीप्रमाणे आपण निश्चितपणानं कार्य करीत आहात. या पुढील कार्यक्रमात या पुढील काळामध्ये आपण निश्चितपणानं अशाच प्रकारचं कर्म करत राहत. आपली जी निवड झाली यामागे निश्चितपणानं आपलं कर्म आहे, आपलं काम आहे. उचितपणानं आपण चांगल्या प्रकारच्या शाळा आणि चांगले विद्यार्थी घडवलेत आणि म्हणूनच आपण आज या कांग परिसराच्या पुरस्काराच्या सोहळ्याला या ठिकाणी आलात. आपल्याला पुनश्च धन्यवाद देतो. कांग परिसर शिक्षक मित्र मंडळ ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याचप्रमाणे जसं सोसायटी आणि बसावळ सोसायटीचे संचालक चेअरमन, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मंडळी, आज पुरस्कारासाठी ज्यांची जिल्ह्यातून निवड झाली असे शिक्षण क्षेत्रातले हिरे, त्याच्या ह्या गौरव समारंभाला उपस्थित असणारे त्यांच्या घरची मंडळी, जिल्ह्यातून इथं उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा गुरुवे नमः. अगदी गुरुकुल काळापासून आज सगळ्यात समाजामध्ये शिक्षकाचं असलेलं जे स्थान आहे ते यत्किंचितही ढळलेलं नाही. एखादी सरिता एखादी नदी जशी अष्टप्रहर वाहते आणि काठावरील वनस्पतींना संजीवनी देत जाते, तद्वत हा शिक्षक हा गुरु त्याच्या सान्निध्यात येणाऱ्यांचं जीवन संपन्न करत पुढं आपलं आयुष्य आपलं जीवन जगत असत. खरोखरच निवडलेल्या शिक्षकांचा मी थोडासा कानोसा घेतला. माझ्याच तालुक्यातला ही निवड अतिशय रास्त केलेली आहे असं माझं ठाम मत आहे. त्याच्यामध्ये माया शेळके नावाच्या शिक्षिका आहेत की ज्या पूर्वी एका शाळेत काम करत होत्या, त्या शाळेत 4 दिवसापूर्वी मी गेलो होतो. रांजणी गाव आहे, त्या गावातले ग्रामस्थ शाळेत आले होते, म्हणाले सर माया शेळके आणि विनोद पाटील ज्या काळात या शाळेमध्ये होते त्यावेळीचं शाळेचं वैभव एक वेगळंच होतं.
त्यावेळची गुणवत्ता एक वेगळीच होती. एखादा शिक्षक बदलून गेल्यानंतर सुद्धा त्या ग्रामस्थांच्या मनामध्ये स्थान निर्माण करणं हे इतकं सोपं नाही आहे. कर्णपाट्याचे शिंगारे अगदी ध्येयवाडा शिक्षक आहे. त्याला विद्यार्थ्यांना शिकवण्यापलीकडचं दुसरं वेळच नाही. त्याचबरोबर अनिल माळी खडकीचा शिक्षक हा टेक्नोसिव्ही टीचर आहे. अतिशय उत्साही व्यक्तिमत्व आणि त्याचा वर्गही चांगला आहे. शिवाय आज विद्यार्थ्यांना मदत करणारे जे कोणी दाते आहेत देणगी देऊ इच्छितात ते सर्व या माळी सरांच्या संपर्कात असतात. त्यांनी शाळेला मदत करण्यापूर्वी माळी सरांना विचारत की कोणत्या शाळेला मदतीची गरज आहे आणि कोणत्या शाळेला काय द्यायला पाहिजे आणि माळी सरांच्या माध्यमातून लाखो रुपयाच्या शाळांना आज रोजी देणगी स्वरूपामध्ये शैक्षणिक साहित्य मिळालेलं आहे. त्यामुळं या तिघांची केलेली निवड चुकीची आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही. निवड ही अशाच शिक्षकांची झाली पाहिजे आणि मग संपूर्ण बाकीच्या तालुक्यांमध्ये सुद्धा याच दर्जांची शिक्षकांची निवड ही या कांग परिसरातील शिक्षक मंडळीने केलेली असावी असं मी ग्रहीत धरतो. मित्रहो, पुरस्कारासाठी आटापिटा करणारे हे लोक मी बघितलेत गेल्या 33 वर्षामध्ये. आकाश पाताळ एक करणारे मी बघितलेले आहेत. पण कर्मण्ये वाधिकारस्ते ना फलेषु कदाचन मा फलेषु कदाचन या उक्तीप्रमाणे कर्म करत राहिला तर असे पुरस्कार असे सन्मान आपल्या आपोआप पाठीशी येतात हे आजही आपण विसरून चालणार नाही. आता एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही लोकांची निवड करून हा पुरस्कार द्यावा लागतो. याचा अर्थ उर्वरित शिक्षक काय कामच करत नाहीत अशातला निश्चितच भाग नाही. गेल्या 4 दिवसापूर्वी मी हिवरखेडा बुद्रुक या गावामध्ये शिक्षण परिषदेस गेलो होतो. एक 5वीची मुलगी की जिनं अखंड शिक्षण परिषद हँडल केली, 2 केंद्राचे केंद्र प्रमुख असणाऱ्याच्या जे 2 केंद्रात असलेली ती शिक्षण परिषद, त्या उपस्थित असलेले शिक्षक किमान 10-10 शाळा 2 केंद्रामधले तुम्ही ग्रहीत धरा, 20 शिक्षक आणि व्यासपीठावरचे 5-25 व्यक्तींची नावं त्या मुलीनं पाठ केली आणि त्यांचा सत्कार कोणाच्या हस्ते करावा अशा वेगळ्या 25-50 व्यक्तींची नावं एक साधं चिटूर सुद्धा न घेता कसलीही म्हणजे अडखळता न अडखळता त्या मुलीनं पूर्ण सूत्रसंचालन त्या शिक्षण परिषदेत केल्यानंतर व्यासपीठावरती असलेल्या आमच्या चौघांच्या खिशात हात गेलेली 5-5 नोटा आम्ही दिल्या. मी नंतर त्या मुलीच्याशी चौकशी केली की ही मुलगी एका शैक्षणिक वातावरणातली ती असावी पण खरोखर एका गरीब शेतकरी कुटुंबातली ती मुलगी असल्यामुळं पुढे जाऊन मी अनाऊन्स केलं की तिच्या पूर्ण भविष्यातल्या उच्च शिक्षणाची जबाबदारी मी घेतली. म्हणून त्यामुळे मुलीचा अकाउंट नंबर, मुलीच्या पालकाचा फोन नंबर सगळं उपलब्ध करून द्यायला मी सांगितलं. तेव्हा असेही शिक्षक आहेत त्या मुलीला ज्या शिक्षकानं शैक्षणिक वातावरण घरचं नसताना घडवलं अक्षरशः नतमस्तक अशा शिक्षकांच्या पुढे व्हावं अशी माझी धारणा झाली. किंवा असे अनेक शिक्षक कार्यामध्ये मग्न असतात. एक लक्षात घ्या की समाजातला सगळ्यात तळातला खेडेगावातला कार्यकर्ता समाजाचा कोण असेल, शासनाचा कोण असेल, तर तो शिक्षक आहे. आज देशामध्ये जी प्रगती दिसते भौतिक तांत्रिक कुठल्याही क्षेत्रातली असू दे त्याचं मूळ शोधत आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला गुरुजींच्या जवळ येऊन आपण थांबतो. शासनानंही अनेक कामं लावली, समाजाचं परिवर्तन करण्याचंही महत्त्वाचं काम शिक्षक करतोय, त्या शिक्षकाच्या कामाला तोड नाही. एकाने म्हटलेलं आहे की ऊर्ध्वगामी होण्याचं संकल्प मनी धारण केलेलं एखादं साधारण बीज जरी असेल फक्त त्यांना संकल्प केला पाहिजे आणि त्याला अनुकूल वातावरण भेटलं पाहिजे. असं जर भेटलं वातावरण तर त्या काळ्या कातळाला सुद्धा भेदून बाहेर येतं आणि आपल्या हातात तर जिवंत हाडामासाचे गोळे आहेत. त्यांना घडवण्यासाठी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचं काम आपण पुण्याचं काम करतो आहोत, त्यांना घडवतो आहोत. केव्हाही इंट्रॉस्पेक्शन मेथड आपण वापरली पाहिजे.
बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोई जो खुद जो दिल पोजा अपना मुझसे बुरा न कोई असं कवीरांना म्हटलेलं आहे. त्यामुळं आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये केव्हाही ईश्वर झाला आटपलंय माझं उर्वरित आयुष्यामध्ये कुठल्या मंदिरामध्ये जाऊन देवाची आराधना करण्याची गरज नाही. ह्या विठ्ठलाच्या रूपात लोक सांगितली तुम्हाला तुमच्या विठ्ठलच तुमच्या साक्षात झाली आहे. अनेकांनी अरविंदांना म्हटले वॉट एव्हर वर्क यू डू डू ॲज परफेक्टली ॲज यू कॅन दॅट्स द बेस्ट सर्विस टू द डिवाइन इन मॅन. त्यातच ईश्वराचा अनुभव आहे. जेवढी सेवा त्या ईश्वराची कराल तेवढं पुण्य तुम्हाला लाभेल. या निवडलेल्या सर्व गुणवंत शिक्षकांना शुभेच्छा देतो. त्यांची जबाबदारी त्यांच्यावरती पडलेली आहे आणि ती जबाबदारी इथून पुढे पण त्यांनी पार पाडाविषयी अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.